आज आदरणीय पवार साहब काम नेतृत्व आदरणीय जयंत साहब आदरणीय दादा मलिक साहब वनछोड़े साहब यांनी राज्यामध्ये शेतकऱ्यासंबंधी आणि सामान्य नागरिकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी घेतलेले निर्णय बघून आणि सामाजिक समतेचा पवार साहेबांचा विचार महाराष्ट्रामध्ये राबवा या हेतूने आज लातूर जिल्ह्याचे एमआयएमचे अध्यक्ष सय्यद ताहेर हुसेन साहेब आणि त्यांच्याबरोबर सर्व बहुतेक लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यकारी आणि जवळपास 8 ते 9 नगरसेवक हे केवळ सामाजिक समतेचा राष्ट्रवादीचा विचार या राज्याला आणि या देशाला तारू शकतो या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करू इच्छितात आणि विशेषतः या नगरपालिकेचे उदगीर नगरपालिकेचे अनेक नगरसेवक आहेत अल्पावधीतच बनछोडे साहेबांनी तिथे घेतलेल्या कामाचा वसा आणि केलेले काम आणि भविष्यामध्ये उदगीर मतदारसंघाचा विकास बघता त्यांनी या सगळ्या निर्णय घेतलेला तेव्हा जिल्ह्याचे ताहेर हुसेन साहेबांना मी विनंती करतो की पक्ष प्रवेशापूर्वी आपण प्रमुख शब्द आपलं बनवलं आजच्या या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल देण्यासाठी आलेले आमचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंतराव पाटील साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक साहेब आमच्या मतदारसंघाचे या महाराष्ट्राचे राज्यमंत्री आदरणीय संजयजी बनछोडे साहेब युवांना प्रोत्साहन देणारे आमचे युवकाचे अध्यक्ष शेख महबूब साहेब अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अल्पसंख्याक पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी आम्हाला उदगीरमध्ये प्रत्येक वेळेस मार्गदर्शन केले राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय बसवराजजी पाटील साहेब आम्ही एमआयएम पक्ष सोडून राष्ट्रवादी पक्षामध्ये का येत आहोत 2 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या हेतून अल्पसंख्याक समाजासाठी महाराष्ट्रात नव्हे पूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांचे 2 कॅबिनेट मंत्री आणि एक आमची भगिनी फौजिया खान राज्यसभा 2 विधान परिषद आणि युवकाला प्रोत्साहन देणारे शेख महबूब साहेब या सगळ्या मुस्लिम समाजाला घेऊन शरदचंद्रजी पवार साहेब अल्पसंख्याकांना न्याय देण्याचं जे काम केलं त्यांचे काम करण्याची शाली बघून त्यांच्या पायावर पाय ठेवून आमच्या राज्याचे राज्यमंत्री आणि आमच्या मतदारसंघाचे नेतृत्व आदरणीय संजयजी बनछोडे साहेब त्याच प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित करून मुस्लिम समाजाला 5 कोटीचा शादीखाना झळकोट मतदारसंघात मुस्लिम समाजाला 5 कोटीचे शादीखाना दिले लिंगायत समाजाला 3.5 कोटी रुपयाचं लिंगायत भवन दिले छत्रपती नाट्यगृह 5 कोटीचं दिले दलित बुद्ध समाजाला 7 कोटीचं बुद्ध विहार दिले अण्णाभाऊ साठे समाज म्हणजे सर्व समाजाला घेऊन चलण्याची संधी या 2 वर्षात आदरणीय बनछोडे साहेबांचा आम्ही नेतृत्व बघून आम्हालाही वाटलं की आम्ही एमआयएम मध्ये राहून अल्पसंख्याक समाजाची जशी सेवा करतो त्यापेक्षा जास्त सेवा आदरणीय बनछोडे साहेब आणि बसवराज पाटील साहेब आदरणीय पवार साहेब अजितदादा साहेब आणि मलिक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो आज आम्ही या महाराष्ट्रामध्ये एवढा दुष्काळ असताना सुद्धा कार्यकर्त्याशी एवढा पावसाळा असून सुद्धा आदरणीय जयंतराव पाटील साहेब कधी घरात बसलेले नाहीत तरी राष्ट्रवादी संवाद म्हणून प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं जे काम आहे मी 6 महिन्यापासून राष्ट्रवादी पक्षाला अर्ज करत आहे राष्ट्रवादी पक्षाचे जे हेतू आहे जे नेतृत्व आहे सर्व तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी ते काम करत आहेत म्हणून आम्ही सगळे आमच्या नगरसेवकाशी बोलणी केली आणि
येत्या 2 महिन्यात आमच्या नगरपालिकेचं इलेक्शन आहे। आदरणीय बंधारे साहेबांनी आम्हाला बोलवून सांगितलं की बाबा माझे 3 वर्ष शिल्लक आहेत, नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, मी किती पैसे आणलं तर भाजपची सत्ता ठराव देत नाही, काम करत नाही, मला उमेदच्या लोकांनी मतदान दिलेलं आहे, मला काम करायचं आहे, तुम्ही माझ्या सोबत राहून 3 वर्ष मी उद्योगाचा जर विकास करणार गेलो तर सांगा म्हणून असं आश्वासन दिल्यामुळे आदरणीय बसवराज पाटील साहेबांना, आदरणीय संजयजी बनसोडे साहेबांच्या विश्वासावर विश्वास ठेवून त्यांच्या शब्दाला मान ठेवून आज मी आणि माझे 5 नगर एमआयएम पक्षामधून राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केलेला आहे। मला खात्री आहे की राष्ट्रवादी पक्षामध्ये न्याय मिळतो। आजपर्यंत शरद चंद्रजी पवार साहेब किती व्यस्त असताना सुद्धा, प्रकृती त्यांची खालावलेली असताना सुद्धा त्यांनी पक्षाच्या एकही नेत्याला कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात फिरल्याशिवाय बसू देण्यात गेलं। कोणतं पक्षाचं कार्यकर्ता नेता फिरलेला एवढं पाण्यामध्ये याच्यामध्ये सांगत होतो। म्हणून पक्षाची काम करण्याची शैली आणि पक्षाचं जे धोरण आहे सर्व समाजाला घेऊन जाण्याचं ते आम्हाला आवडल्यामुळे आणि आदरणीय बनसोडे साहेब आणि आदरणीय बसवराज पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आम्ही पक्ष प्रवेश करत आहोत। पक्षानं आम्हाला प्रवेश देऊन संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे आणि सर्व नेत्या मंडळीचे जाहीर आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवितो। धन्यवाद। आदरणीय दादा आणि अध्यक्ष साहेब, विधानसभेला आम्हाला संधी देऊन मंत्री केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही पंचायत समिती ताब्यात घेतली। उद्याच्या या सर्वांच्या शक्तीवर नक्कीच नगरपालिकेवर आम्ही राष्ट्रवादीचा झेंडा फडकू एवढं आश्वासन देतो। आणि अधिक वेळ न घेता श्री ताहेर हुसेन साहेब जिल्हाध्यक्ष एमआयएम आणि नगरसेवक डायरेक्ट इलेक्शन मध्ये थोड्या मतांनी हरलेले ताहेर साहेब यांना विनंती करतो आगे मी पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी। आदरणीय दादा, अरे यार त्याच्यानंतर जरगर संशोधित अकरम नगरसेवक, शेख फयाज नसरुद्दीन नगरसेवक, हाश्मी इम्रोज नुरुद्दीन नगरसेवक, इब्राहिम पटेल नगरसेवक, शेख अहमद मोहम्मद रफीबाई, सैयद अनवरभाई, शेख अजीमबाई, शेख अकबरबाई, शेख सोफीबाई या सर्वांचा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आज या ठिकाणी होत आहे। वाड्याखाल मारशील वाड्याखाल फोटो मार उभं कर ना सगळ्यांना, उभं कर ना जरा सांग पुढे गेला नाही असं बाजूलो मध्येच उभं करायला त्यांचा प्रवेश आला तर समोरच्या बाजूला यायचंय। त्याचा पक्ष प्रवेश आलाय, थैंक यू दादा। मी यानंतर